ऑलरेडी मी इथे सॅडल बॅग लावला, त्यामुळे गाडी मला कट टू कट काढता पण येणार नाही. स्टील मार्केट रोड, आता मला सांगा स्टील मार्केट रोड कोणता आहे. भाया ट्रक टर्न घेतोय की भंकच करतोय. चल बाय बाय, खूप छान वाटलं भेटून तुला. तुला वेड आहेस काय? अरे मी कोण मोठा नाही एवढा, काय राहत नाही. हात चल बेटा, जिथून ना सुकेली खिंड स्टार्ट होते त्याच्या अगोदर ना डायव्हर्जन दिलं आणि आई शपथ तो पण मला दिसला नाही. रेतीमध्ये गाडी मी कंट्रोल केली आणि वळलो ना, मलाच माहिती नाही. तर तिकडे ग्रुप उभा होता बायकर्स लोकांचा, त्यांच्यात मी घुसलो असतो. तर मित्रांनो, कोलाडला सेकंड ब्रेक घेतलेला, भूक लागली तर भुर्जी पाव आणि अंडा पाव आणला आणि जरा मस्त वाटलं. आलो तेव्हा रात्र होती आणि आता खाऊन झाले तर मस्त की उजेड झालाय. डॉक्टर असं वाटतं मी झोपेत गाडी चालवली, मलाच नाही माहिती की कसं आलो इथपर्यंत. आणि ही सुरुवात होते कशेडी घाट आला, हा बोर्ड आला म्हणजे समजायचा कशेडी घाट सुरू झालाय. चल चल दादा, चल 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 चल. अरे यार, पुढे पण ट्रक, मागे पण ट्रक, ट्रकच ट्रक. काय म्हणता काका? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग काका. तर आपण लाईटी लावूया आता. तर मित्रांनो, हा आहे कशेडी भोगदा, कशेडी टनल. आणि मला दिसत का नाही काय, माझ्या चष्म्यावर ऑफ आले. किती मस्त वाटत बघा, तिथे एकदम मंदिर आहे, तर मंदिराच्या पुढे घर आहे, डोंगर आहे, डोंगराच्या इथून रोड जाते ते बघा. आडं दिसतात घराच्या समोर शेती आहे. अजून काय पाहिजे, अजून काय हवं? तर मित्रांनो, इथे डिसायडर गेम चालू आहे, चेन्नई आणि बँगलोर. चेन्नईला क्वालिफाय साठी पाहिजे 10 बॉलामध्ये 28 धावा आणि जिंकण्यासाठी 47. जडेजा खेळतोय आणि तेच बँगलोरला 200 18 रनांनी हा गेम जिंकायचा. सांगा कोण जिंकेल, चेन्नई की बँगलोर? माझा सपोर्ट आहे, सध्या तरी कोणाला सपोर्ट करूया? एकीकडे ऋतुराज आहे, एकीकडे मॅक्सवेल आहे, काय कळत नाही. तर मित्रांनो, रात्रीच्या वेळेस 11:50 निघालोय गावी दापोलीला. सगळी तयारी चालू आहे, का जातोय, कशासाठी जातोय ते तर बाईकवर बोलू, पण त्या अगोदर आता घरी आहे आणि सगळी तयारी चालू आहे. तर मे महिना चालू आहे आणि गरम ही काहीतरी जास्तच वाढले, खूप गरम होते, त्यामुळे एसी लावले. जर तुम्हाला गोफ्रात एक असा आवाज येत असेल तर सॉरी, कारण फॅन बंद केलाय आणि एसीचा गोफ्रामध्ये तो आवाज येतो म्हणून. तर आता तुम्हाला दाखवतो की फटफट तयारीत काय केले आम्ही. इथे हेल्मेट आहे, हेल्मेटची काच पुसतो आणि इथे आपण घेतलं सॅडल बॅग. सॅडल बॅग मध्ये मी सगळे कपडे लोड केलेत माझे, कारण कमीत कमी 2 किंवा जून पर्यंत राहण्याचा प्लॅन आहे. एक मोठी सिरीज तुम्हाला बघायला भेटेल, कोकणातले गावचे ब्लॉग बघायला मिळतील. तर इथे आपल्याला रॉडचा TRS टू TRRS कन्व्हर्टर जे गोप्रोच्या माईक मध्ये आणि गोप्रो मध्ये लागेल. त्यानंतर इथे काढा आहे आपला Insta360, हा फ्रंट माउंट आहे जो बाईक वर लागेल. इथे वॉच आणि इथे आपले एसेसरीज आहेत. मेन गोष्ट सगळ्या इथे आपण DSLR घेतोय. हा आपला डोक्यात घालायचा स्कार्फ. इथे आपले 2 crore वर्ष अगोदरचे हँड ग्लोव्ह आहेत. एक टॉवेल घेतलाय, हा एक चष्मा बघूया घेऊया की नको. त्यानंतर हे टो बायकरचे प्रोटेक्टर्स आहेत, हे आता घालून राईड करेल. ही आपली चेस्ट बॅग जी लेपटने दिली आपल्याला, तुम्हाला तर माहित असेल की लेपटचे लगेजेस हे आपल्या सोबत असतात. तर ही लेपटची चेस्ट बॅग आहे, हे ह्या ज्या सॅडल बॅग त्या सुद्धा लेपटचेच आहेत. आणि ही लेपटची टँक बॅग, आता टँक बॅग मध्ये तुम्हाला दाखवतो काय ठेवलं. त्या अगोदर सांगा इथे, ओ जडेजाने 6 मारलाय, काय कोण जिंकेल अजून? तुला काय वाटतं? 6 चेन्नईला 16 मारायचे जडेजाने, धोनी खेळतोय, 6 मारतील की नाही? मला तरी वाटतं की बँगलोर व्हावी क्वालिफाय कधीतरी, कारण चेन्नईकडे 5 पाहिजे. असो टँक बॅग मध्ये आपण सगळ्या कॅमेराच्या एक्सेसरीज घेतलं, आता पूर्ण मी पॅक करून ठेवले. म्हटलं गावी जाऊन क्रिकेट खेळणार तर हा क्रिकेटचा गॉगल सुद्धा घेतलाय. त्यानंतर हे सगळं कॅमेराच्या एक्सेसरीज जसं याच्यात माहीत आहे. हा आपला सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड, इथे सगळे चार्जर्स आहेत. या कप्प्यामध्ये बंजी रोप आणि चष्म्याचे बॉक्स वगैरे, ह्याच्यामध्ये सुद्धा गोप्रोचं चार्जर, गोप्रोची वायर. आणि यामध्ये आपला लॅपटॉप घेतलाय, हार्ड डिस्क वगैरे सगळं लॅपटॉप. तर ही लॅपटॉपची बॅग, ही कॅमेराची बॅग, आपला कॅमेरा आणि ती कपड्यांची बॅग. तर असं सगळं लोड करून आता रात्रीचा निघतोय दापोलीला. बाकीच्या गोष्टी आपण बाईकवर करू, काय जातोय, कोणाही सोबत आणि कुठून जातोय यावेळी. तर चला, आता बराच उशीर झालाय, 11 निघायचं होतं, वाजलेत 12 वाजत आले. आणि इथे ओ माय गॉड, मला वाटतं आता बँगलोरचे 12 इथे झाले. 5 धारण. होपसो ही व्हिडिओ बघेपर्यंत तुम्हाला रिझल्ट कळला असेल. तर चला भेटूया आता बाईकवर. तो फायनली मित्रांनो निघालोय, दापोलीला जातोय आणि अशी काही आपली लोड करून झाले बाईक आणि वाजलेत आता 1:17. पप्पा झोपलेले, पप्पा तुमच्यामुळे उशीर झाला, 11 निघायचं होतं, 1:30 तुमच्यामुळे. असं बघू नका.
तर अशी काही गुरम लोड केली. खूप वर्षांनी आता आपण सॅडल बॅग घेऊन जातोय. खूप काही गप्पा गोष्टी करायच्या त्या आता आपण करूया बाईकवर. त्या अगोदर चढतो बाईकवर. 1 2 3 धक्का मार. पहिला उभं राहा, मग पाय टाका. पहिला उभं राहा, आता पाय टाका. आता बॅग घ्या. आहे का कम्फर्टेबल आहे का? अजू फोटो काढतो. ओके आहे ना बरोबर पप्पा बसलेत का? चल भरायचं आहे, काहीच नाही पेट्रोल. रिझर्व्हर गाडी. चल अजू चल गुर्रम, आजचा दिवस शून्य अपघाताचा. चल ओके मित्रांनो, निघालोय दापोलीला मे महिन्याच्या सुट्टीत. रात्रीचे वाजत 1 वाजून. हा हा तू बोलून घे अगोदर. मे महिन्याच्या सुट्टीत आज आहे शनिवार, तारीख आहे 18, अरे सॉरी रविवार उजाडला आहे. आज तारीख आहे 19 मे 2024. निघालोय दापोलीला रात्रीच्या वाजत 1 वाजून 12 मिनिटे. आणि रात्रीचं जायचं कारण म्हणजे आपण लावून घेतल्यात नवीन लाईट. तुम्हाला दाखवतो 1 2 या लाईट्स लावून घेतल्यात आणि त्याच्या प्रकाशात आज आपण जाणार आहोत गावी. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. ज्याला बाईक राईड करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, भटकंती करायला आवडते आणि या चॅनलवर आणि आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. जस्ट घर सोडलंय, 500 मीटर झालेत आणि गुगल बोलते की राईड मारायला. खूप दिवसांनी मोटो ब्लॉगिंग करतोय. सगळं सामान आता सेट करून झालंय. आता आपल्याला राईडला ऍडजस्ट व्हायला 10-15 मिनिटं जातील किंवा काही वेळ जाईल. तर कोणती राईड सुरू करण्या अगोदर महत्वाचं असत ते म्हणजे पेट्रोल. पेट्रोल तर महत्वाचं आहे, पण पोहोचलो आता आपण काश्मीरला आणि तुम्हाला माहिती आहे आपण राईडला जाताना करतो ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता लवकर जातोय 6 जून. पेट्रोल पंप शोधतोय. भाईंदरला 2 पेट्रोल पंप आहेत, 3 आहेत, त्यापैकी 2 बंद झालेले आणि एकाला जाम गर्दी होती. तर आता आपण काश्मीराच्या पेट्रोल पंपला पाहूया की गर्दी आहे की नाही की नाही. रस्ता आता 1 वाजता एवढं कोण असेल? नाही बोलतोय. हा काय भावा, पेट्रोल इज ओव्हर. आता माझी गाडी आहे रिझर्वला आणि हा काय खड्डा. वेस्टर्न हॉटेलला पोहोचू आणि तिकडे सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेलाय. चला दाखवतोच तुम्हाला. आता फाउंटनला एवढा आलोय तर काशीवऱ्याचा ब्रिज एंड होतो ना तिकडे, हे असे खडबुडी रोड आहेत. जरा एवढंच रोडच थांब भावा, थांब भावा, थांब. हे असे खडबुडी रोड आहे. ए वेवी रोड. आणि हे वेस्टर्न हॉटेल आणि जंक्शनला उभारला गेलाय सिग्नलला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू, स्मारक म्हणू शकता किंवा स्टॅच्यू. त्याचं काम अजून चालू आहे. फुल करा ना दादा, फुल म्हणजे बघा किती बसतंय. हो ऑटोमॅटिकली पता चल जायगा ना. 6 लिटर. थोडा जगा रखना बस, पूरा फुल मत करना. बस 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 और थोडा कर दो. बस 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 हो गया. बस हो गया ठीक है. 11.14 1154 रुपये. मित्रांनो ठाण्याला पोहोचलोय. जस्ट माझीवाड्याचा कापूर बावडीचा ब्रिज चढलोय जो टुवर्ड्स नाशिकला जातो आणि यू टर्न नवी मुंबई. तर आपण कळवा मार्गे जातोय. तर आपला रूट नेहमीप्रमाणे असेल, सॉरी नेहमीप्रमाणे नसेल, माय मिस्टेक. आज आपला रूट आहे भाईंदर ठाणे वाशी वाया घनसोली कोपरखैरणे, वाशी नंतर पनवेल, पनवेल नंतर वडखळ, नागोटणे कोलाड मानगाव, त्यानंतर लोणेरे आणि नंतर महाड पोलादपूर आणि कशेडी टनल. तर हा यू टर्न जातो मुंबईला आणि फायनली मी आपला रोड रिव्हील केला आहे. फायनली आज तो दिवस उजाडलाय की मी आणि पप्पा जातोय कशेडी टनल ले फर्स्ट टाइम आपली गुर्रम घेऊन. ए बाबा या स्पीड ब्रेकर वर मी घाण पडलेलो, स्पायडरमॅन झालेलो, इथपर्यंत आलेलो मी, डेंजर पडलेलो. बाईक एकदम हेच झालेली तेव्हा अपरिचित फुल असो. आपण चांगले क्षण आठवूया. तर कळव्या रोडने आता 600 मीटरला लेफ्ट मारायचं. तर जातोय आपण आता कशेडी बोगद्याने. 5-7 तासाची जर्नी आहे. सोबत माझ्या वडील आहेत आणि छान असा ठाणे पर्यंत प्रवास झालाय आणि हा ठाणेचा नाशिकचा रूट तुम्ही पाहू शकता की डबल करायला घेतलाय. 10 साल मे रोड डबल, तो अजून डबलच करतोय. रात्रीचा प्रवासाची एक भीती वाटते ते म्हणजे ट्रक्स निघाले ठाण्याच्या रोडने. हा बाबा घेतो मी लेफ्ट ठाण्याच्या रोडने येताना पण
मध्ये मध्ये मेट्रोचं काम चालू होतं, त्यामुळे जरा जपून जर तुम्ही प्रवास करत असाल तर आणि आपल्याला यार मित्रांनो चूक झाली, आपल्याला तिथून जायचं होतं, आता काय करायचं? मी बोलण्याच्या नादात पुढे आलो, ऍक्च्युली कळवा रोड साठी डायव्हर्जन खालून होता आणि आता चूक केली की मी पुढे घुसलो. परवाच मी त्या रोडने घनसोलीला गेलेलो. अरे यार हे बघा कसे मोठमोठे ब्रिज उभारण्यासाठी या मशिनरी लावल्या गेल्यात आणि आजूबाजूला नुसता ट्रकचा आवाज खाडकूड खाडकूड खाडकूड. जर आपण दुसरा लाईट लावूया, माझी तर डांग फाटायला लागली या आवाजाने. अयो ट्रक काय घेऊन जातोय, काहीतरी घेऊन जातोय पाय. हा ट्रक काय घेऊन चाललाय एवढ्या लांब सडक. हा बघा असा डायव्हर्जन होता तो मित्रांनो असो. ओके आता आपल्याला हा फिरून घेऊन जातोय कळव्यासाठी. कळलं कळलं मला रोड हा आता कळवा. अरे यार नेहमीची जी नावं आहेत माझ्या तोंडावर असतात, नेहमी बघतो पण आताच मला लक्षात नाही. असं होतं का तुमच्या सोबत की ती नावं तुमच्या तोंडावर असतात, नेहमी बघता तुम्ही पण नेमकाच विसरतो. आता ते कळवाच्या पुढे कोणतं तरी गाव आहे, खारी गाव समथिंग, तिथून पण हा एक रूट आहे, तर तिथूनच जाऊया. उगा नको मुंबरा बिंबरा जरा रिस्की वाटते. आणि हे सगळे नवीन रूट केलेत, सगळे खोदून ठेवलेत ना हे रोड, काहीच कळत नाहीये. 12 seconds later. तर मित्रांनो मुंब्रा मार्गे आता जातोय, चुकून तो आपला टर्न चुकला आणि तिकडे काम चालू असल्याने आता आपण तिकडे काही पर्याय पण नव्हता की मी तिथून जाऊ, तर त्यामुळे आता मुंब्रा मार्गे जातोय. तुम्ही बघू शकता की ठाण्याकडे येण्यासाठी किती ट्रकची ट्रॅफिक आहे आणि इथे मला मॅप मध्ये येल्लो दाखवतोय पण नाहीये. पण आता या मार्गाने जात आहोत तर आपण मुंब्रा देवीच्या सुद्धा पाया पडूया. माझे वडील म्हणतात आता मागेच बसले की देऊ दिसलं की तू हॉर्न वाजवत जा त्या जागेवरून. अडकलो की काय मी आता. ऑलरेडी मी इथे सॅडल बॅग लावलं त्यामुळे गाडी मला कट्टुकट काढता पण येणार नाही. चल 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 आता रिक्षा काय बोलणार होतो. चल 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 जागा भेटू दे भावा 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 प्लीज आम्हाला जाऊ द्या प्लीज 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 जाऊ दे आम्हाला. आहा थँक्यू. तर हे आहे मुंब्रा देवीचं मंदिर आपल्या उजव्या साईडला वरती. तर बोला मुंब्रा माते की जय. हॉर्न मारला आहे, एक्सी पण मारले आणि चला. थोडं ट्राफिक दिसतंय मला पिवळ्या पिवळ्या रेषा पण होऊन जाईल ते पार. तर असा काही या रात्रीचा 2:11 दिसतोय तुम्हाला मुंब्रा आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे मुंब्रा शहर आणि यामुळे हे ट्राफिक दिसतंय. ही आहे कोणती बापरे कोणता ट्रक आहे. मगाशी एक ट्रक लांब लचक काहीतरी घेऊन जात होता क्रेन काहीतरी आणि आता हा एक ट्रक. आपल्या उजव्या साईडला तर ट्रॅफिक काही संपतच नाहीये. आणि हो आता हा रोड डायरेक्ट बाहेर पडेल तो कलंबोळी सर्कलला. खूप सुंदर असा नजारा आहे माझ्या लेफ्ट साईडला, मस्त शहरात लाईट चमकत आहे. आणि हे मस्जिद जिथे मंदिर असेल तिथे मस्जिद आहेच, हीच आपल्या भारताची सुंदरता आहे. तर पोहोचलोय शिलफाटाला. तर मित्रांनो हा आहे शिलफाटा, उजवीकडे घनसोली कोपरखैरणे, डावीकडे कल्याण डोंबिवली आणि सरळ पनवेल. तर हा आय थिंक 10 किलोमीटरचा रोड आहे आणि आय थॉट की या रोडला स्पीड ब्रेकर जास्त आहे. आता हा माझ्यासाठी एकदम बघा बोललो ना हा माझ्यासाठी एकदम नवीन रूट आहे. मी एकदाच गेलेलो या रूटने जेव्हा आपण ब्लॉक केलेला सेजल आणि अनिरुद्धची आय थिंक अॅनिव्हर्सरी होती, फर्स्ट अॅनिव्हर्सरी, तेव्हा आपण पनवेलला गेलो तेव्हा या रूटने गेलेलो. तेव्हा प्रज्ञा माझ्या मागे बसलेली. इथे कुठेतरी आय बटन वर लिंक दिसत असेल तर नक्की बघा. हा तो रूट आहे जो कलंबोळीला बाहेर पडेल. तर आता तिकडेच भेटूया कारण सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहे हा. उगाच असं वाटतंय की हा टर्न घेतला असं, फक्त स्पीड ब्रेकर बघून जावं लागेल आपल्याला. चला गाणे ऐकतोय. कोठावर लाली गालावर लाली ते भारी माझी वाली. पुणे 126 पनवेल 14 कळंबोली 10 किलोमीटर म्हणजे अजून आपली 20 मिनिटं जाणार म्हणजे आपण 3 पोहोचतोय पनवेल मध्ये. वाजलेत 2:30. हा आहे कळंबोली मुंब्रा रोड, शिळफाटा कळंबोली रोड म्हणू शकता. आलो आहोत किरवली. बघा किरवली गाव आणि इथे ट्रक ट्रक एव्हरीवेअर. दिस इज अ डायलॉग फ्रॉम मुंबईकर निखिल. ट्रक ट्रक एव्हरीवेअर, ट्रक ट्रक एव्हरीवेअर. होपसो कॉपीराईट नाही आली पाहिजे. एक ट्रक टँकर घेऊन चाललाय, एक ट्रक मशीन घेऊन चाललाय, एक ट्रक ब्रिजचा स्लॅब घेऊन चाललाय, एक ट्रक 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 काय काय घेऊन जात आहेत बापरे. तरी बऱ्यापैकी स्पीड ब्रेकर काढलेत. मी मागे आलेले तेव्हा इतके स्पीड ब्रेकर असत बापरे. आणि हा टोल प्लाझा आलाय कसला, पत्थर नाका. पण कोणता पत्थर नाका आहे बघावं लागेल. हा मुंब्रा पनवेल रोड आहे. पप्पांना झोप आली वाटत. कुठून टाकू कुठून टाकू कुठून टाकू इथूनच टाकतो. डुचूक डुचूक
हे काय झिम झिम काय www.zim.com काय झिम्बाब्वे ला घेऊन जात आहे की काय हे बघा ट्रक आय सपात किती मोठमोठे सगळे ट्रक आहेत आणि काय घेऊन जात आहेत बापरे असो आपण जरा यांना मागे टाकूया आणि जाऊया पुढे पोचलो आहोत धरणा धरणा कळंबोली पनवेल पेन पुणे सरळ 3 किलोमीटरला स्लाइड लेफ्ट काय माहीत कुठे पोचलोय आणि खूप मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे काय डेंजर वाटतंय एकदम पूर्ण ब्रिजवर फक्त मीच आहे जोपर्यंत आपल्या नेहमीच्या रोडला लागणार नाही तोपर्यंत फील नाही येणार पनवेल 7 किलोमीटर पुणे 119 कळंबोली 2 स्टील मार्केट वरून जातोय पनवेल खोपोली आणि आपल्याला गुगल ताई कुठून नेते सगळीकडे ट्रक ट्रकच आहेत भेंडी कोण दिसत पण नाही असं स्टील मार्केट रोड आता मला सांगा स्टील मार्केट रोड कोणता आहे जरा कमेंट मध्ये कारण सगळा नवीन रोड भेटला आहे पूर्णपणे मला आणि हा रोड आय थिंक कनेक्ट होतोय कळंबोली सर्कलला डायरेक्ट भाई रोड वर जी शॅडो भरते ना तर असं वाटतंय की स्पीड ब्रेकर आहे राईट ओके आता कळलं आपण कुठे आलो हे बघा आपण येतो इकडून चला फायनली पोहोचलो आपण पनवेलला हे बघा राईड सुरू कितीला केलेली मला आठवत नाही आता फायनली पोहोचलोय पनवेलला वा याला म्हणतात जुना रोड हे बाबा इथून ट्रक बाहेर येतोय तिथे समोर ट्रक उभा आहे काय कळायला मार्ग नाहीये गोळा झाडला धडधड 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 धड आणि हा फायनली बोर्ड दिसतोय पनवेल पुणे आणि गोवा पणजी सरळ तर आता लागलोय आपल्या जुन्या रोडला पनवेलला वाजत आले 2:50 झाले 3 वाजतील पप्पा म्हणतायत की भूक लागली पण मला काय रोड दिसत नाहीये बाबा या समोरच्या लाईट सेट ना एकदम वाट लावली तर मित्रांनो पोहोचले पळसे फाट्याला पाहू शकता पणजी म्हणजे मुंबई गोवा हायवे राईटला 546 किलोमीटर सरळ पुणे 108 मारतोय आता राईट खूप वेळा या रोडने आलोय आणि याच रोडने जातोय खूप वेळा काय नवल अशी नवल एकदम आश्चर्यवादी गोष्ट नाहीये तर मारतोय आता राईट गुगल ताई पण सांगते की टर्न राईट ऍट नॅशनल हायवे 48 बाय 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 आरामात तर आता लेफ्ट मारून जातोय आपण मुंबई गोवा हायवेला अटॅच होतोय आणि बरोबर वाजताय 3 तर फायनली लागलोय मुंबई गोवा हायवेला आता सरळ जायचं 120 किलोमीटर चला रे चला आता आपल्याकडे मस्त नवीन नवीन लाईट्स पण आहेत आपल्याला घाबरायची गरज आहे बाबा खड्डा कधी येईल फिरवेकर कधी येईल काय सांगता नाही तर चला आम्ही गाणे ऐकतो जरा प्रेमवेडीला पुन्हा चालू करतो आणि तिची पप्पी घेतो सॉरी म्हणजे पप्पीचं गाणं नाही तो पप्पी रे पारूला भाया ट्रक टर्न घेतोय की भंकच करतोय मित्रांनो जस्ट परसवे क्रॉस केलंय आणि हा स्पीड ब्रेकर लागतो इकडे तर या स्पीड ब्रेकर बद्दल पण एका रील मध्ये मी ऐकलेलं स्पीड ब्रेकर दिसत नाही आणि अचानकच समोर येतो त्यामुळे खूप साऱ्या गाड्यांचे ऍक्सिडेंट वगैरे होतात पटकन त्यांना ब्रेक मारावा लागतो त्यामुळे खूप डेंजर असा स्पीड ब्रेकर आहे आणि याच्यावर त्या लॅम्प्स असतात ते पण लावणार होते पण काय लावलेलं मला दिसलं नाही रिफ्लेक्टर्स म्हणतात त्यांना काय बोलणार आता निदान रिफ्लेक्टर तरी लावायला पाहिजे की रात्रीचे बाबा कळेल की काहीतरी आहे तिकडे आता ट्रकच्या लाईटमुळे मला दिसलं नाही तर मी पण बाय उडालो असो असा चला आपण राजू दादा ऐकूया राजू दादा तर मित्रांनो पोहोचलो आपण कर्नाळा घाटात नॉर्मलच वातावरण आहे जास्त काही थंडी नाहीये आता पेन येईल पप्पा एकदम कन्फ्युज झाले की कोणत्या रूटने आलो कारण त्यांनी प्रवास नाही केलाय ना स्पीड ब्रेकर का नाही तर ते एकदम कन्फ्युज झाले मला विचारत आहेत की पळसपे कुठे गेलं पेन कधी येईल कर्नाळ्याला पण पोहोचलो आता पेन पण येईल एकदम आश्चर्यचकित झाले ना की कुठून आलो पण मला माहितीये की हे आपले नॉर्मल रूट आहेत तर ते त्यांना सांगत होतो आणि नशीब रमलर काढले कर्नाळा घाट उतरत असताना एक लक्षात ठेवा
की जिथे हा उतार संपतो ना तिकडे भला मोठा स्पीड ब्रेकर लावलाय आणि त्याच्यावर पण काही रिफ्लेक्टर वगैरे नाही आहेत ना, पेंट केलंय, त्यामुळे जरा संभावून तुम्ही मस्तपैकी असं याल आणि स्पीड ब्रेकर नाही असेल तर टॅटू काढा अंगावरती, त्यामुळे जरा संभावून तो स्पीड ब्रेकर बघतो जरा आहे कुठे तो मस्त पळते आपली गुरम सर्व्हिस केल्यामुळे. मागच्या वेळेस आपण शॉकअप सर पण चेंज केले त्याचे मागचे, पुढचे अजून करायचे. जा बाबा जा जा, नशीब रिफ्लेक्टर आहे त्याच्यावर. तर हा आहे तो स्पीड ब्रेकर, त्यामुळे जरा संभावून. मित्रांनो आता पनवेलला पोहोचेल, मस्त गाडी चालते एकदम सुसाट चाललोय आपण पण बघून बघून. आणि मे महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कुठेतरी पाऊस तर पडतोय कोकणामध्ये, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडून गेला, ठाण्यामध्ये पण पाऊस पडला. फक्त भाईंदरला मी राहतो तिकडेच पाऊस नाही पडला, बाकी सगळीकडे पाऊस पडला. आता काल आज आहे 20 तारीख 17 तारखेला पण पाऊस पडून गेला, तर आता मला कुठेतरी मातीचा सुगंध यायला लागला, म्हटलं की ते तुम्हाला सांगावं. पाऊस पडला तर आपले वांदे होतील, तसं काय जास्त वांदे काही नाही. रेनकोट वगैरे घेतले सोबत सगळं, वॉटरप्रूफ म्हणजे मोबाईलचा रेनकोट सोबत घेतलाय, बॅगेचा रेनकोट सोबत घेतलाय, माझा आणि पप्पांचा रेनकोट सुद्धा सोबत घेतलाय. तर ते काही टेन्शन नाही, पण तरीही पाऊस नाही पडलेलाच बरा, घरी पोहोचू द्या आम्हाला, तेच बरं होईल. तर सांगतोय की मध्ये पण मी गावी गेलेलो, ते सांगतो मी कशासाठी, जरा वडखळ क्रॉस करूया. खूप साऱ्या स्टोऱ्यात हळू 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 तुम्हाला सांगत जाईल का. इन्स्टा 360 केव्हाचा लावून ठेवलाय, पण अशी लाईट नाही मिळत आहे मला. आणि हे बघा, हे हॉटेल काय भारी वाटतंय, एकदम वरती फ्लॅश लाईट लावले त्याने आणि एकदम सुंदर वाटतंय रे हॉटेल त्या लाईटीमध्ये. असं वाटतं एकदम वेगळीच इमेज ती तयार झाली. आणि हॉटेल पण काय जबरदस्त आहे रे, साई सारा रेस्टॉरंट बंद आहे वाटतं. तिथे पोलीस काकांची गाडी, पप्पा पण खूप दिवसांनी या रोडने आले, त्यामुळे सगळं असं त्यांना स्ट्रेंज वाटतंय की काय हे असा कसा झाला मुंबई गोवा रोड, पेन वडखळ पनवेल रोड असो. माझी डाऊन साईड आता दुखायला लागले काय माहित का, ऍक्च्युली लॅपटॉपची बॅग काहीतरीच फुगली आपली, त्यामुळे थोडं कम्फर्टेबल नाही बसतंय रे असो. नंतर थांबलो की काहीतरी ऍडजस्ट करू. झोप येते की काय मला, आणि हे काय जरी रोड प्रॉपर केले असतील ना मित्रांनो, तरी ना आई ग एक सांगतो की सरळ नाही रोड, असं तुम्ही जाल ना स्पीड मध्ये तर असे जाल ट्याऊ 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 वर खाली असे बाउन्स होत जाल. हो खड्डा खड्डा चुकला नाही तर गेली असते आता खड्ड्यात. रामवाडी येईल आता. हाय गल्ल्यान चाकली सोन्याची, पाऊस येतो की काय. नाही बाबा घाबरलो ना, गल्ल्यान चाकली सोन्याची ना खड्डे बघून माझ्या कपाळात आलेला आहे. बापरे काय खड्डा आला तो, जे रोड आला तो डेंजर वाला. मित्रांना पोहोचलोय वडखळ. वडखळ का तो माझ्या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता JSW फॅक्टरी वडखळची, आणि डाव्या साईडला पाहू शकता एक सुंदर असं वडखळ गाव. हा वडखळला पोहोचलो. पप्पा एकदम कन्फ्युज झाले की कोणता रोड आहे, कुठे पोहोचलोय आपण, हे काय झालं, काय पायलट कसा काय झाला. पप्पांना झाले सुसू, पण आपण अशा अननोन ठिकाणी नाही थांबू शकत, त्यामुळे कुठेतरी आपण दुकान असेल तिकडे थांबूया. काय भारी सीन आहे हा मुंबई गोवा हायवे, आणि आपण ऐकतो मराठी गाणी, ईस्ट इंडियन कोकणी गाणी, गल्ल्यान साखळी सोन्याची ही पोरी खोणाची, महाड सरळ गोवा सरळ. आज काहीतरी वेगळ्याच ऍक्सेंट मध्ये मी बोलतोय, असं का वाटतंय मी फॉरेनर झालो, फॉरेनर मराठी कोकणी मुलगा. उभं राहून उतरा. बॅग नका घे, बॅग मी घेतो. नाश्ता करूया की पाणी पितोय, थांबूया नको, जाऊया लगेच, पाण्याची बॉटल घेऊन निघूया लगेच. तुम्ही लघवी करून घ्या, बॅग द्या, तुम्हाला लघवीसाठी थांबवलं. मित्रांनो थांबलोय हॉटेल शालिमार पार्क. अरे वा, हे तेच हॉटेल आहे मी एकदा गावी जात होतो आणि सचिन मामा आम्हाला भेटलेला, तेव्हा त्या गाडीमध्ये पप्पांचे पाय दुखत आहेत वाटतं, पप्पांना त्रास होतो. मला वाटतं ही बॅग मलाच घ्यावी लागेल, पायाला पेटका आला की काय, खूप दिवसांनी प्रवास करतायत, पेटका आला वाटतं, थांबा मला जावं लागेल.
तर मित्रांनो पोहोचलोय आपण खारपाले, ऍट देवी पोस्ट खारपाले, मुंबई गोवा हायवे रोड, पेन रायगड 402-107, हॉटेल शालिमार पार्क. तर पोहोचलोय आता पेनला. थोडं म्हटलं हात पाय मोकळे करायचे तर पाणी ब्रेक घेतलाय. पप्पा बोलत होते की काहीतरी खा, पण आता मूड नाही खायचा, डायरेक्ट सकाळी चाय पिऊ. तरी ते पप्पा तंबाखू मारत आहे. काय तंबाखू मारत आहे? एनर्जी आता खाल्ला आणि ठेवला कुठं पडला असेल आता. मित्रांनो अशी का आपली गुर्रम लोड केली आहे ती बघा, एक नंबर. तर मित्रांनो धूम्रपान करणे आरोग्याला हानिकारक आहे. कसा वाटला तुम्हाला प्रवास? हा बाबा काय युट्यूबर बनायचं? युट्यूबर काय करायचं तुला? फिरायचंय? येतो कुठे चाललो तू आता? गाव कोणतं तुझं? कुठे? गोरेगावला जात जवळच जात आहे म्हणजे. आम्ही पुढे थोडं दापोली आणि थोडा मोठा हो आणि नंतर मग पप्पांना सांग. अरे माझ्यासोबत काढतो अरे तुम्ही तर या. नाव काय तुझं? तुझं नाव काय? माऊली. माऊली छान नाव आहे तुझं. चल बाय बाय. खूप छान वाटलं भेटून तुला. तुला वेड आहेस काय? अरे मी कोण मोठा नाही एवढा. काय काय राहत नाही? हात मिळ हात मिळ. चल बेटा ह्याचा दे. कितीला आहे? कितीला आहे? फिफ्टला. अरे वा. चला टाटा. ते डबल सप्लीज बघा. काय म्हणतो पप्पा आतापर्यंत कसं झालं प्रवास? माझी गाडी एकदम एकदम कडक आहे. माझी गाडी एकदम कडक आहे. ते आपण 2021 नोव्हेंबर नंतर आता आलो ना. पण काही असो आताच्या प्रवासाला माझी गाडी एकदम कडक वाटते. आता सर्व्हिस केलेली गाडीची त्यामुळे एक नंबर पळत आहे. थोडी स्टिकरिंग केले जसं की हे दोन स्टिकर लावलं इथे गाडीचं नाव लिहिलं गेलं. ते पुन्हा एकदा नवीन टॉप बॉक्स घेतलेला तर इथे नवीन केलं डबल सीट स्वप्न आणि इकडे पण. तर थोडे आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा त्यापर्यंत मी बॅटरी बदलतो. तर मित्रांनो जस्ट आपला पाणी ब्रेक संपलाय आणि निघालोय. तिकडे एक मस्त असा किस्सा सीन झाला तो सांगतो. जस्ट थांबलेलो आणि मी शूट करत होतो. बाजूला एक फॅमिली होती जे जस्ट आलेले नाश्ता करायला. तर त्यांच्या सोबत त्यांची मुलं होती आणि मुलं होती ती जसं तुम्ही बघितलं असाल व्हिडिओ मध्ये की ट्विन्स होती ती. एका मुलाचं नाव होतं माऊली आणि मुलीचं नाव होतं ध्वनी. तर ते असे गप्पा मारत आले की दादा मला युट्यूबर बनायचं हे सगळं. मी काय बोलू काही कळतच नव्हतं. आणि त्यांनी चक्क माझ्यासोबत फोटो काढला. त्यांचे आई वडील पण खूप फ्रेंडली होते. खूप छान असं बोलले. लिटरली जाताना ते दोघं माझ्या पाया पडायला आले. एकदम मला वेगळंच वाटलं. मी बोललो अरे बाबा पाया बिया पडू नका, हात मिळवा. मी कोणी एवढा मोठा माणूस नाही की तुम्ही माझे पाया पडतात. पण ऍक्च्युली आई बाबांचे संस्कार होतात आणि ते दिसून येतात. आणि हा बघा मुंबई गोवा हायवेचा खड्डा. जो भी आया मौत के मुंह में पाया. भाई डेंजर होता खड्डा. तर असा काही किस्सा झाला. आता खूप छान अशी कोकणात माणसं असतात. कोकणची माणसं साधी भोळी. आणि ती फॅमिली जात होती गोरेगावला. त्या मुलाला बोललं चल बाबू तुला सोडतो. तर तो रेडी झाला. म्हणाल चालेल दादा सोड मला, मला युट्यूबर बनायचं आहे असं. आणि या कार मधलेच ते दादा होते. ते मला वाटतं देवगडला जात आहे ती लोक. आणि बापरे ती अख्खी पलटण चालले देवगडला. भारी खूप छान माणसं होती. भेटून जरा बरं वाटलं. आणि त्या मुलांची पण बाबा काय फुल रोलर कोस्टर राईड आहे. प्युअर ब्लॉकचे प्युअर रोड. काय माहित कधी करतील हे रोड. हे बाबा पप्पा असे हलतायत ना गाडी पण फुल हलते. तर खूप छान वाटलं त्या फॅमिलीला भेटून. त्या दोघांचं चॅनल सुद्धा होतं. मुलीचं चॅनल होतं ध्वनी साळवी अकॅडमी. आणि त्या मुलाचं म्हणजे माऊलीचं चॅनल होतं असे. तर नक्की त्यांना सपोर्ट करा. आणि मुलांना तुम्ही असेच आयुष्यामध्ये पुढे जा असेच. काय दिसतच नाही. काय बोलायला जातो की लाईट डायरेक्ट समोर येते. ए बाबा थांब जरा मला चालव दे. काय भाई डायरेक्ट लाईट समोर पडतोय. तर मुलांना अशीच प्रगती करा. आणि मेन म्हणजे आपल्या आई बाबा आपल्यासाठी काय करतात याची जाणीव ठेवा. बरं एवढंच सांगेन. तर चला आता निघतोय पुढच्या प्रवासाला. अजून तरी भूक नाही लागले. थांबलेलो तिकडे फक्त पाणी पियालो एवढंच.
काय लाईट्सच लाईट्स. तर मित्रांनो, पोहोचलोय नागोठणे. आता तुम्हाला रिझन सांगतो मी गावी का चाललोय, आणि ते रिझन आहे की गावी मी चाललोय फिरायला फिरायला ढकडक ढकडक फिरायला. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की मध्यंतरी आपण एक ब्लॉग टाकलेला, काजू काढायला गेलो जंगलात. तर मी त्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की त्या दरम्यान पण मी एक मेला गावी गेलेलो मामासोबत. ऍक्च्युली माझी आजी आजारी होती, त्यामुळे त्यांना मुंबईला घेऊन यायचो, तर मामाला घेऊन मी अर्जंटली गावी आलेलो, त्यामुळे कॅमेरा वगैरे तेव्हा काही घेऊन नव्हतो गेलो. तर ही आग कशी जळते आई, कसली वाटते ती आग, सुंदर कंपनी असेल मला वाटतं. तर आई आजारी होती, तर आईला मुंबईला आणायचं होतं, त्यामुळे मामाला घेऊन गेलेलो अर्जंटली. मामाला सोडलं आणि नंतर मी मुंबईला आलो 2 दिवसात, आणि त्यानंतर आईचं ऑपरेशन वगैरे झालं, आई आता व्यवस्थित आहे, आणि मामा आता आईला पुन्हा गावी घेऊन येतोय. तर माझी मम्मी म्हणाली की तू येतोय का गावी, मी म्हणालो हो मला तर जायचंच होतं जरा सुट्टी हे काय आहे, जरा मस्त टाइम घालूया आपण गावी स्पेंड करूया. तर म्हटलं नवीन कॉन्टेंट भेटेल आणि थोडं रिलॅक्स पण होऊ या दगदगीतून. तर मला अगोदर सांगा की हे काय आहे जे जळतंय, ते कंपनी आहे. कंपनी कॉन्टेंट भेटेलच, पण मेन म्हणजे रिलॅक्स व्हायला आपण जातोय गावी, मी आणि पप्पा जातोय. आणि ऍक्च्युली रात्रीच माझा सख्खा मामा ज्याच्यासोबत मी गावी गेलेलो, कर्जतचा मामा संजय मामा, माझी आई, मोठी मावशी म्हणजे मंदा मावशी, हे सगळे कारने येणार आहेत आईला घेऊन गावी. ते निघणार होते रात्री 12 वाजता, पण त्या एका कारवाल्याने दिली टांग, तर केली आहे दुसरी कार. तर ते आता निघणार होते रात्री 12 वाजता, पण आता थोडी डिले झाले त्यांचं शेड्यूल, तर ते आता सकाळी 6 वाजता निघतील. आणि कुठून रोड आहे बापरे. तर असा काही सोबत जाण्याचा प्लॅन होता, पण तो सबशेल फ्लॉप झालाय. आई येईल आता मागून आणि आपल्याला रोड थांबतो हळूहळू. असेच मध्ये काही ना काही रोड येतात. तर हे असं कारण होतं की आईला पण सोबत घेऊन गावी जायचं आणि थोडं फिरून पण यायचं, यासाठी निघालोय आता गावी. आणि आता आपण जाणार आहोत कशेडी टनलने. वाजले आहे 4:42, पोहोचू आता वाकणला. मित्रांनो, आता कुठेतरी नागोठणे क्रॉस केलंय. बापरे, हा पॅच खूप खराब आहे नागोठण्याचा. आणि आपल्या समोर आहे एसटी, पण ही लाल परी आहे ना, ती आहे सुरत गुजरात एसटी. सुरत नवसारी वापी पनवेल वलसाड रामवाडी, तर गुजरात GSRTC. बापरे, गुजरात वरून पण लाल पर्या कोकणात येतात ती पहिल्यांदा बघतोय मी. गुजरात के लोग इधर भरेले बाबा, नो ऑफेन्स. एसटी वरून मी बोललो. तर हे आहे CNG पेट्रोल पंप महानगर गॅस ऍट नागोठणे. लेफ्ट जातो पालीला आणि सरळ जातो गोव्याला. हे डायव्हर्जन टाकलेत, पण मुंबई गोव्यावर हे डायव्हर्जन टाकले त्याचा गाडी मात्र काही उपयोग नाही. मग अशी मी सरळ येते बाबा. फुल ABS मारलाय, अँटी लॉक ब्रेक सिस्टीम, आणि मला घाबरलोय. तर या डायव्हर्जनचा काही उपयोग नाही ना, रोड खोदले तिथे धड डायव्हर्जन आहेत ना, ते दिसतात ना, ते कुठून स्टार्ट होतात ते नाही कळत. त्यानंतर स्पीड ब्रेकर आहेत, त्याला रिफ्लेक्टर नाहीये. काय काय करणार आता, काय बोलणार. तोपर्यंत मी नाकवासोबत जातो होरीनं फिरायला. मित्रांनो, सुकेली खिंडीत आहे आणि आता येईल टर्न, जिथून ना सुकेली खिंड स्टार्ट होते त्याच्या अगोदर ना डायव्हर्जन दिलं. आणि आई शपथ, तो पण मला दिसला नाही. रेतीमध्ये गाडी मी कंट्रोल केली आणि वळलो ना, मलाच माहिती नाही. तर तिकडे एक ग्रुप उभा होता बायकर्स लोकांचा, त्यांच्यात मी घुसलो असतो सिरियसली. म्हणजे काय कुठे डायव्हर्जन लिहिलेत काय कळतच नाही. नक्की आहे तिथे, अरे मोठा लावा खाली लावा. आता वरती कोण बघत बसणार कुठे डायव्हर्जन. माणसाची नजर असते समोर गाडी चालवताना, तर तू समोरच बघणार ना, थोडी ना वर खाली बघणार. कारण तुम्ही पण विचार करा की मागे जरी बघितलं दारशात तरी किती वाचकायला होतं मागे बघून समोर बघितलं की अचानक. तर असा हा विषय आहे, त्यामुळे वाचलो मी सुकेली खिंड. आता येईल कोलाड. तर मित्रांनो, समोरून येतात आपल्या गोव्यावरून येणाऱ्या गाड्या, आणि मी त्यांच्या लेन मध्ये गाडी चालवते माझी बाईक, कारण त्या लेनच काम चालू आहे आणि काही आयडिया नाहीये कुठून डायव्हर्जन आहे काय आहे. बस मी ऍक्सीवर हात ठेवला आणि बस फिरवतोय गार 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 गार.
फ्लॅश मारतो की काय बंकच करतोय. अच्छा बा आला ड्रायव्हरच काय डायरेक्ट डोळ्यात की काय डेंजर ड्रायव्हरच नाहीत रे बाबा. ए बाबा ए बाबा कंची जायचंय रे बाबा. काही जायचंय की ताई जायचंय रे बाबा. डेंजर रोड होता मुंबई गोवा हायवे रात्रीचा इज व्हेरी डेंजरस व्हेरी व्हेरी डेंजरस. आला मार डोळे फोड माझे. अरे हा खाली तरी कर काय बोलू. ही आहे कोलाडची नदी. सो ब्युटिफुल वाव. तिकडे घराच्या छपरामधून आग पडते कसं काय जादू जादू वा. फायनली कोंबड्याची बांग ऐकू आली. वाजलेत 5:13 आणि कोंबडा आरवलाय. मी दाखवतो कसा आरवलाय. आता थोड्याच वेळात होईल गुड मॉर्निंग. मे महिना असल्याने लवकर होईल. आले चमकत पण नाही डायव्हर्जन लिहिलेत ते. मला तरी नाही दिसत आहे फ्लॅश मारून जवळ. तर मित्रांनो पोचलोय कोलाड. तर येईल कोलाड. तर मित्रांनो कोलाडच्या इथे थांबल्याने वाजलेत 6:15 सकाळचे आणि सगळं उजाडलंय. आता ऑलमोस्ट सगळं उजाडत आलंय. बुर्जीबाव हवेत तिथे एक रेडबुल घेतले. तिकडे समोर आपली गुरम लावले आणि समोर आपल्या मुंबई गोवा हायवे. तर छान असा प्रवास झाला आतापर्यंत. मजा येते गाडी चालवायला. म्हटलं थोडा रेस्ट घेऊया. अजून नाही म्हणता तरी 80-70 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि पप्पा एकदम कसा म्हटला मजा नाही असं दाखा. काय नाही आपण कर्नाळ उतरल्याच्या नंतर भेटू ना. हां माहिती. तर जसं उजाडेल ना आता तसं आपण 360 व्ह्यू पण चालू करूया आणि टनलला पण आपल्याला उजेड भेटेल. ओके तर मित्रांनो कोलाडला सेकंड ब्रेक घेतलेला. भूक लागली तर बुर्जी पाव आणि अंडा पाव आणला आणि जरा मस्त वाटलं. आलो तेव्हा रात्र होती आणि आता खाऊन झाले तर मस्त की उजेड झालाय. एक नंबर छान वाटतं वातावरण. सकाळी वाटतं पाऊस पडून गेलेला त्यामुळे बघा माती वगैरे सगळी ओली दिसत असेल तुम्हाला. तुमचे पप्पा आणि आपल्या गुरमला बघतात पप्पा. मोस्ट ऑफ ट्रकवाले तिकडे थांबले आणि बाजूला मंदिर आहे. मी एक तुम्हाला दाखवतो. या ढाब्याच्या मागेच आहे रेल्वे रूळ. माशातूनच जाते कोकण रेल्वे. ही बघा तिथे कचरा आता निघू आपण. मगाशीच एक पहाटे पहाटे ट्रेन गेली. कोणती होती माहित नाही. व्हाईट डब्बे होते. तर मस्त वाटते. आता आपण इन्स्टा 360 चालू करूया. त्याच्यामधून पण शॉट घेऊया. हे वातावरण बघा. शुभप्रभात मित्रांनो. शुभप्रभात फ्रॉम कोलाड आणि इंदापूरच्या मधून. सकाळ झाली आहे आणि जस्ट सेकंड ब्रेक संपला आपला. बऱ्यापैकी उशीर नाही म्हणू शकत कारण निघालो पण आम्ही उशिराच होतो. वाजलेत 6:12 आणि तुम्ही पाहू शकता की किती उजेड पसरला आहे. वा खूप छान वाटतं. आता अजून 100 किलोमीटरचा प्रवास आपला बाकी आहे. जिकडे जेवायला बसलेलो म्हणजे नाश्ता करायला बसलेलो. अरे अरे मास्की ना मास्की माझ्या हेल्मेट मध्ये घुसली. मास्की आलाय त्रास देत होत्या कारण जस्ट काल कोलाड मध्ये संध्याकाळ 6:00 पाऊस चालू होता आणि बऱ्यापैकी तो दिसतोय. सगळीकडे असा ओलावा पसरलाय. छान असा मातीचा सुगंध पसरला गेलाय. काही 6:00 99 किलोमीटर म्हणजे 2 तासाचा प्रवास अजून बाकी आहे आणि चाललाय आपला प्रवास. खूप छान वाटला. अजून आई पण मुंबईवरून नाही निघाले कारण आई ज्या 4-व्हीलरने येणार होते ते गाडीवाला अजून आला नाहीये. बघू आता आई केव्हा निघते. आणि हा पाहू शकता तुम्ही कोकण रेल्वेचा रूळ बाजूने जातोय. खूप मस्त वाटतंय आता सकाळ सकाळ. आणि आता टनल पण आपल्याला एकदम सकाळचा बघायला भेटेल. एकच नंबर. वा रात्रीच्या याच रोडवर गाडी चालवताना भीती वाटते की कधी स्पीड ब्रेकर आधी खड्डा येईल. पण आता उजेड झालाय आणि आपण रेमटवतोय गाडी. आता टाइम आहे 7:27 म्हणजे 8:30 आपण पोहोचणार आहोत दापोलीला. तर मित्रांनो जस्ट इंदापूर क्रॉस केला आणि हो हो पाला पाथोळा जाळतो ना सकाळचा आणि जो सुगंध येतो त्याचा तसा सुगंध माझ्या नाकात भिरभिरून गेला भिरभिरून. इंदापूर क्रॉस केला आणि गाडी मग थंड झालेली आणि लगेच कशी तर बंद पडली. थोडं थांबलेलो 2 मिनिटासाठी आणि माझ्या ना डोळ्यावर अशी झापडं येत आहेत आता. त्यामुळे रात्रीचा प्रवास हा रात्रीचाच करायचा. काळ झाली ना की अशी डोळ्यावर झापडं येत. आणि आता मुंबईमध्ये असं रुटीन झालंय ना की त्या रुटीन मध्ये कोणी झोपतच नाही. जो
ऍक्च्युअल टाइम असतो 11 ते 5 झोपायचा. मुंबई मध्ये असलो की मोबाईल खेळता खेळता 3-4 वाजतात आणि मग झोपतो, आणि त्यानंतर मग सकाळी पहाटे मजबूत झोप येते. तर असंच काही झालं. आणि ही ट्राफिक कशासाठी, डायव्हर्जन साठी आहे का? अरे स्पीड ब्रेकर. तर असंच काहीतरी झालं. आता झापड येतात डोळ्यावर, जर असं वाटलं ना तरी छान देईन. डेंजर वाला डायव्हर्जन आहे हा. मोठ मोठाले ट्रक निघालेत आपल्या वारीवर. मित्रांनो, समोरचा ट्रक बघा कसा वाकरा झालाय. वाकरा थांबा, आम्हाला जाऊ दे नाही तर येशील तू माझ्यावर. अंकल दिसतोय की नाही वाकडा झालेला? पप्पा त्याला हात करतायत. त्या बाहेर दिखरेला आहे की नाही तेरे को? वाकडा होगाय तेरा ट्रक. खूप छान वाटतंय सकाळचं, मन प्रसन्न झालं. एवढं शूट केलंय ना मी की 64 GB 2 तास 23 मिनिटं पूर्ण भरत आले. येईल आता माणगाव. मित्रांनो, तुम्हाला दृश्य दाखवतो. 1 2 हे बघा काय सूर्य आलाय. अरे एक नंबर. ते लहानपणी 5 रुपयाला रबरचे वॉल मिळायचे नियॉन कलर मध्ये, तसा तो सूर्य दिसतोय. आणि पुन्हा एकदा ऍक्सिस ओढलाय आपल्या गुर्रमने. काय झालंय आपल्या गुर्रमला? हो हो, सूर्य बघा मस्त वाटतोय ना. आता फक्त ट्रेन आली पाहिजे कोणती तरी. छान वाटतंय एकदम. एवढं सुंदर हे दृश्य आहे. फक्त कोकण रेल्वेची कमतरता आहे. पण असं म्हणतात की जीवनामध्ये कसलीच कमतरता भासून नाही द्यायची, जे आहे त्याचा आनंद घ्यायचा. त्यामुळे आता आपण फक्त सूर्याचा आनंद घेऊया जो आपल्या दृष्टीस पडतोय. मित्रांनो, हा रोड होतोय ना तो आहे माणगाव बायपास स्टार्टिंग पॉइंट. आता तो बायपास कुठे बाहेर निघेल ते माहीत नाही, पण होतोय बऱ्यापैकी काम चालू आहे त्या रोडचं. आणि पोहोचलो आता आपण माणगावला. अजून तरी माणगावकरांची पहाट झाली नाहीये. हो हो, जा बाबा जा. आता मस्त चाललेत सगळे, निघाले चाकरमानी गावाला. मे महिना संपत आला आणि आपली गाडी काय एकशी सोडते सारखी. हे आहे माणगाव बस डेपो. पोचलो माणगावला. चला नशीब, गर्दी नाहीये आणि आपण शांतपणे माणगाव क्रॉस करतोय. बापरे, आपण 15 मिनिटात 15 किलोमीटर पार केला. अरे वा, काकी कशा बघतात माझ्याकडे एकदम टक लावून. हाय काकी, कशा आहात? अरे बऱ्यापैकी चाकरमणी गावी जात आहेत. आणि बऱ्यापैकी चाकरमणी हे मुंबईला आहे. काही लोकांची मे महिन्याची सुट्टी संपली आहे, काही लोकांची मे महिन्याची सुट्टी चालू झाली आहे. आणि ही आहे माणगाव मधील सावित्री नदी. सॉरी, मला जरा करेक्ट करा की कोणती नदी वाहते माणगाव मधून. तर आता येईल लुमनेरे. ओ पप्पा काय करताय? पप्पांना डुलकी येते की काय? असंच वाटतंय मला आता. ओ हो रायडर. चला, मला वाटतं आता आपल्या गुरमने पिकअप पकडलाय, तर आता पळवायला काय हरकत नाहीये. वा 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 वा. तर मित्रांनो, पोहोचलो लोणेरे फाटा. हे आहे लोणेरे आणि ते हा रोड जातो दापोली. किती बदल काय म्हणतात, पण किती एकदम वेगळा बदल झाला. पहिला लोणेरे फाटा म्हणजे असे आजूबाजूला दुकान, त्या फाट्यावरती झाड, झाडाच्या सावलीत उभी असणारी ती बसची वाट बघत माणसं. छान होत पहिल्याच सगळं काही. आता कसं ओसाड झालं. हा सॉरी मित्रांनो, झोप येते मला म्हणून झोपेत बोलतोय. झोप आल्यासारखं. पण पहिला मुंबई गोवा हायवे कसा असा एक असं कमान होती झाडांची. ती झाड म्हणायची की तुम्ही कोकणात आला आहात त्यामुळे ही तुमचं स्वागत करतोय. ती झाड म्हणायची म्हणून अशी चारी बाजूने झाड असायची. आणि आता मुंबई गोवा अपडेट तर होतोय, पण त्या अपडेट मध्ये कुठेतरी कोणत्या तरी गोष्टी या मागे पडत जात आहेत, याची पण खंत वाटते. आपल्याला वाटतं की अरे बापरे काही सुंदर डोंगर आहेत, पण ते लांब आहेत, जवळ तर काहीच नाही. मला खरंच असं वाटतं की आता ब्रेक घ्यायचा, थोडं झोपायचं 15-20 मिनिटं आणि निघायचं. तर मित्रांनो, महाडला पोहोचलोय आणि आपल्या डाव्या साईडला पाहताय गांधारपाले लेणी. खूप छान वाटतंय. आता काही दिवस मुक्काम आहे तर येईन इकडे आलो तर. डॉक्टर असं वाटतं मी झोपेत गाडी चालवली. मलाच नाही माहिती की कसं आलो इथपर्यंत. काही शपथ करत काही मला आठवतच नाही मी इथपर्यंत कसं आलो. काही शपथ बोलते थोडं झोप आणि थोडं हे याच्यामध्ये आलो मी.
रायगड किल्ला डावीकडे आणि महाड समोर आहे रत्नागिरी आणि स्पीड ब्रेकर आहे की काय जरा ना मला बोलत राहावं लागेल. आणि हा महाडचा पूल सावित्री नदीवरचा आणि समोर आहे रत्नागिरी. तर मित्रांनो महाड क्रॉस करतोय आणि थोड्याच वेळात पोहोचू आपण तो टोल नाका आहे ना टोल नाका तिकडे पोहोचू. तर गुगल मॅपला अजून पण वाटतंय की मी महाड मार्गे जातोय पण असं नाही आहे ग गुगल असं नाही आहे. मी जातोय कोल्हापूर कशेडी टनल मार्गे आणि कशेडी टनलचा स्टार्ट पॉईंट आहे धामण. वाव मस्त होता रे पक्षी. धामण देवी लांजा आहे इथून 184 किलोमीटर आणि धामण देवीच्या इथून हलकासा लेफ्ट जातो तो रोड जातो सरळ 6 किलोमीटरला कशेडी टनल स्टार्ट पॉईंट. हो स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर पोहोचलोय नडगाव. हायवे वरती स्पीड ब्रेकर कशासाठी टाकलाय हा काही कारण? अच्छा इथून दोन रोड कनेक्ट होतात त्यासाठी का? MIDC महाड रत्नागिरी पणजी. अरे नाही बाबा आम्हाला इथून नाही जायचंय. काय तू NH66 सात वाजलेत आणि सूर्यदेवता एकदमच काहीतरीच वरती आले एवढी घाई झाले मला वाटतं ऊन लागणार आपल्याला घरी पोहोचायचा टाइम 8:30 आणि ही लाल परी. तर मित्रांनो पोहोचलोय चांडवे टोल प्लाझा आणि जसं आपल्याला महाड लागतं ना महाडच्या आपण पट्ट्यात येतो त्या लोणेरे माणगाव नंतर काय हायवे झाला यार जबरदस्त एकदम खतरनाक झालाय खतरनाक. मी तर पूर्ण गाडी चालवताना झोपलोच होतो जवळजवळ झोपलोच होतो. मला माहितच नाही की मी तो पॅच कसा पार केला महाडच्या नंतर पार्ले पोलादपूर खेड रत्नागिरी चांडवे बुद्रुक आणि पार्ले. विच पार्ले विले पार्ले की पार्ले जी वाला पार्ले? जर इथे पार्ले असेल तर कुठेतरी मारे पण असेल. का झाले आणि शेती शेतीमध्ये पिकच नाही आहे. उन्हाळा आहे पावसाळा सुरू झाला की लावणी पेरणी कापणी सगळं होईल. काल कुठेतरी 10 वाजता घरी होतो झोपलेलो आणि आता 8 तासानंतर कुठेतरी या मुंबई गोवा हायवेवर मी गाडी चालवतोय. समोर आहे माझा डोंगर आणि पक्ष्यांचा थवा तो बघा बाबा बघडा. कोल्हापूरमध्ये आपण एंट्री केली आहे कोल्हापूरच्या हद्दीमध्ये आपण घुसलेलो आहोत शिरलो आहोत आणि सुंदर असं सुबक मंदिर किती छान कळस वाटतोय. सगळे मोबाईलवर बिझी आहे. तुम्ही मोबाईलवर का बिझी आहात जर तुमच्या आजूबाजूला सुंदर एवढा परिसर आहे तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. ते कार मध्ये पण ते लोक मोबाईलवर बिझी आहे. असं कसं असक्क असं असक्क असं 17 किलोमीटरला आहे कशेडी टनल स्टार्ट पॉईंट. धामण देवीच्या नंतर कुठेतरी लेफ्ट मारायचा आहे आपल्याला पाहूया. म्हणतात की कशेडी घाटचा जो टनल आहे जो 2 किलोमीटर आहे आणि बराचसा वेळ आपला वाचला जातो. तिथे घाटामध्ये आपल्याला 1/2 तास लागतो ते टनल 10-15 मिनिटात पार होऊन जातो. पाहूया आता कसं आहे बाबा थांब जरा. थँक्यू. कोल्हापूरला पोहोचलो मित्रांनो. जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल कोल्हापूर मार्गे तर तुम्ही हा सर्व्हिस रोडने जाऊ शकता आणि पुढे गेल्यावर लेफ्ट मारायचा डायरेक्ट आंबेनळी घाट कोल्हापूर करत तुम्ही पुढे पाचगणी महाबळेश्वर जाल. हे बघा वरती पण तुम्हाला दिसत असेल महाबळेश्वर लेफ्ट महाडला राईट आणि रत्नागिरीला सरळ. आणि वा काय सुंदर बांधलं आहे. फुल धमाल. जस्ट थोडं पुढे आता सुरू होईल कशेडी घाट आणि कशेडी घाट चढल्यावर टनल. तर 2 मिनिटं धावा. आईचा फोन येतोय. 4 5 3 2 1 आणि ही सुरुवात होते कशेडी घाटाला. हा बोर्ड आला म्हणजे समजायचा कशेडी घाट सुरू झालाय. आपण एंट्री केली कशेडी घाटात. खूप छान वाटतंय लाल लाल मातीचा डोंगर. पणजी आहे 360 बस जावं लागेल मला वाटतं. द काउज गेम ऑफ काउज पण लास्ट टाइम एपिसोड टाकलेला गेम ऑफ ओव्हरटेक आता टाकावं लागेल गेम ऑफ काउज. आणि चल चल दादा चल 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 चल. अरे यार पुढे पण ट्रक मागे पण ट्रक ट्रकच ट्रक. काय म्हणता काका? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. आणि ते बुलेट रायडर
चला 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 रे चला हळू, आपल्याला काय घाई नाही घाई नाही घाई नाही, चढण आहे, करूप पण आहे, रस्ता ओला पण आहे, त्यामुळे जरा सांभाळून असेंडिंग करायचं आपल्याला. खरी मजा तो वरती गेल्यावर. पण आपल्याला जस्ट 3 किलोमीटरला लेफ्ट मारायचं आहे टनल साठी. आणि टनल साठी आपण हा माझे बॅक साईड दुखायला लागली रे, डाऊन साईड सॉरी. सकाळ सकाळ कशेडी घाटातून बाईक राईड करतोय, यापेक्षा आणखी सुख काय असेल, काय म्हणतो बाबू बरोबर ना. हो हो, जय भीम जय भीम. पोचलोय धामणदेवी आणि आता 2 किलोमीटरला लेफ्ट मारायचं. तर लक्षात ठेवा, कोणाला टनल कडे जायचं असेल मुंबईकडून तर कशेडी घाट सुरू झाल्यावर धामणदेवी एक गाव येतं आणि त्या धामणदेवी गावच्या 2 किलोमीटर नंतर एक स्लाइड लेफ्ट मारायचा आहे. त्यानंतर 8 किलोमीटरचा तो पॅच आहे पूर्ण टनल इन्क्लूड करून. तो डायरेक्ट खेडच्या इथे तुळशी एक गाव आहे, तर तुळशी गावाच्या अगोदर आणि कशेडी घाट संपल्यावर तो टनल एंड होतो. तर मित्रांनो, पप्पा बोलतात की भोगदा गेला कुठे, वेअर इज भोगदा, वेअर इज खड्डा, वेअर इज टनल. तर आता आपल्याला थोडा 400 मीटरला लेफ्ट मारायचा आहे. बाबा तू जा पुढे, मला घाई नाहीये, जा तू, नाहीतर येशील मागे पप्पी घ्यायला माझी. कोणता लेफ्ट बोलताय, हा लेफ्ट आहे बघा, हा लेफ्ट आहे. ओके, टनलच्या बरोबर इकडे पोलीस काका उभे आहेत. कंटिन्यू फॉर 5 किलोमीटर्स. जड वाहनांना इथून बंदी. आणि बाप रे, काय सीन आहे यार समोर आपल्या, एकच नंबर. घाटातून गेलो असतो तर जबरदस्त सीन भेटला असता आपल्याला, पण असो तो काय हरकत नाही. आणि या बाबा, ओव्हरटेक कर तू. वा, मन मोहून गेलं माझ. 5 किलोमीटरला आता टनल मिळेल आपल्याला. कुठून कुठून रोड काढले, परतून जातोय कशेडी घाट, हा रोड जातोय कशेडी टनलला. बापरे, अजून काम चालू आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जप करून हा लेफ्ट आहे. आणि तुम्हाला कळेलच, कारण तिकडे पोलीस काका उभे असतात. पोलीस काका उभे असले तर समजायचं की हाच तो कशेडीचा टनल साठी केलेला रोड आहे. आई ना आई ना, 5 किलोमीटर पुढे आता टनल लागेल. आणि समोरचं दृश्य बघा, जो आपण विचार करतो त्यापेक्षा काहीतरी भारी होतं ना ते, असं काही माझ्या समोर झालंय आज. चाललोय चाललोय, वाटलं नव्हतं की एवढं सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटेल. जबरदस्त एकदम. कशेडी घाटातून गेलो असतो तर हे आपल्याला सगळं कॅप्चर करता आलं असतं, पण असो आता आपण मुक्काम आहे कधीतरी या रोडने, तर पुन्हा एकदा कॅप्चर करू. यातच तुम्ही आनंद राहा. मगाशीच म्हटलं की ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच आपण आनंदी राहिलो पाहिजे. त्यामुळे डोंट वरी, आज खालून बघतोय, नंतर वरून बघूया कशेडी घाटातून. तर मित्रांनो, फायनली आपल्या दृष्टीस पडतोय कशेडीचा टनल. वा, ही फिलिंग एकदम वेगळी असते. ज्या गोष्टी आपण टीव्हीवर बघतो कुठेतरी, ती गोष्ट जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तेव्हा एकदम वेगळंच फील येतं. तर असंच काही आहे. तर हा आहे कशेडीचा टनल. थोडं आता याच्या बाहेर थांबून एक स्ट्रेच मारूया आणि परत टनल मध्ये घुसूया. थांबायला तर परमिशन नसेल, काम मोठ्या प्रमाणात इथे चालू आहे पाहू शकता. थांबायला तर नाही देणार आपल्याला, एक जागा बघून थांबावं लागेल. बघू शकता की मोठे मोठे सिमेंटचे प्लांट लावलेत. आणि वा, एकच नंबर. वा, कुठे बाहेर पडतो, कितना किलोमीटर आहे अंकल? 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर गेले इतना. पर पूरा घाट पार करता है? 1 किलोमीटर में घाट वहां मिलेगा आगे फिर ना. अच्छा अच्छा अच्छा, 2 किलोमीटर. तो मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय कशेडी टनल इथे. हा बघा, आपल्या मागे दिसतोय तुम्हाला कशेडी टनल. खूप दिवसापासून अशी इच्छा होती की या मार्गाने जायचा, प्रवास करायचा. फायनली आम्ही पोहोचलोय. आणि मेन घाट तिकडे वरती, जो मेन घाट आहे तो वरून जातो आणि कशेडी घाट इथून काढलंय. आता कशेडी घाटामुळे काय झालंय, जवळजवळ 10-15 मिनिटाचं अंतर वाचलंय. 2 कि 1 किलोमीटरचा हा टनल आहे, जो प्रॉपर रोड जिथून स्टार्ट होतो. प्रॉपर रोड, टनल नाही, प्रॉपर रोड. आणि जिथे प्रॉपर रोड संपतो तो जवळजवळ 8-8.5 किलोमीटरचा. ते हार्ली घेऊन एक रायडर आले. तर असं काही आहे, जवळजवळ अजून काम चालू आहे. एक टनल दोन्ही साईड साठी चालू केलं आहे आणि दुसऱ्या टनलचं काम चालू आहे. हा गोव्यावरून मुंबईला येण्यासाठी आहे आणि हा मुंबईवरून गोवा जाण्यासाठी, त्याचं पण काम अजून चालू आहे. तुम्ही पाहू शकता किती खूप सारे सिमेंटचे प्लांट लावले गेले आणि जबरदस्त डोंगर पोखरला रे. एक नंबर केलंय, पण त्यासाठी तेवढी हानी पण झाली आहे. तर मी आणि पप्पा आता निघतो आणि तुम्हाला पुढचे नजारे दाखवतो. तर आपण लाईटी लावूया आता. तर
तर मित्रांनो, हा आहे कशेडी भोगदा, कशेडी टनल. आणि मला दिसत का नाही काय, माझ्या चष्म्यावर ऑफ आले. अरे बापरे, काहीच दिसत नाही. आवाज लिटरली घुमतोय. आता पप्पांना मी 360 दिलाय आणि कशेडी टनल मधल्या लाईट्स पण बंद आहेत. अरे बापरे, काहीच दिसत नाही. लगेच उजेडातून अंधारात आलो तर काहीच दिसत नाही आणि लाईट पण नाहीये. बापरे, डेंजर आहे. पण टनल मध्ये आल्यावर गारवा जाणवतोय. अरे लाईट बंद कर ना बाबा, लाईट बंद कर म्हणजे डायरेक्ट ह्याच्यावर येतो. एकदम गारवा जाणवतोय, छान वाटतंय. हे पाणी पडला, पाऊस पडला. आणि मला ना वरती फॅन दिसतात, जे टेबल फॅन वगैरे असतात तसे लावलेले. माझ्या चष्म्यावर वाफा आल्यात ना, तर तो प्रकाश त्याच्यावर पडून ते असे स्प्रेड होतोय. हे बाबा, सिग्नल लॉस्ट होऊ दे. जीपीएस सिग्नल लॉस झालं म्हणजे इथे नेटवर्क सुद्धा नाहीये. आणि हा एकदम थंड वाटतोय रे, एकदम गार अशी हवा आली. आणि वरचं मला मोठमोठे प्रोफायलर लावलेत वरती. हा आता कुठेतरी मला प्रॉपर दिसायला लागला. मागच्या गाडीचा उजेड आहे की नाही माहित नाही, पण दिसतंय आता प्रॉपर. आय थिंक मागच्या गाडीचा उजेडच आहे असं काही वरती आहे. पण हे वर्क कसं करते ते आता कळत नाही मला. व्हेंटिलेशन साठी पण जागा दिल्यात, छान आहे, मजा आली. आणि हा एंड पॉइंट 1.5-2 किलोमीटरचा हा टनल आहे. पण आतमध्ये आल्यावर असं वाटलं मनाली मध्ये आलोय. वा मस्त आहे. मित्रांनो, जस कशेडी टनल पास करून थांबलोय आणि सुंदर असं दृश्य आमच्या नजरेस पडलं. तर पप्पांना म्हणालो की थांबूया, थोडा फोटो काढूया. छोटस गाय, एक मस्त दृश्य म्हणजे हे बघा, तून आपला NH66 जातोय. ह्या गाड्या येत आहेत ना समोरून, त्या गाड्या येत आहेत गोव्यावरून. हा रोड जातोय मुंबईवरून गोव्याकडे. इथे पप्पा आणि समोर बघा हे डोंगर. सकाळ झाली, पहाट सूर्य उगवतोय आणि समोरच डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे गाव. इथे नदी आहे, नदीला पाणी नाही पण साकव खूप छान दिसतोय. बघा हा साकव आहे आणि इथेच गाडी पार्क केली आपली गुर्रम. किती सुंदर दिसतंय, वा वा वा, असं वाटतं फक्त बघत राहावं हिला. आणि मी सांगितलेले काही चेंजेस केले, तर हे घुबडाचे डोळे लावले, आऊलचे न्यू हेडलाईट्स लावले. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल कशी लाईट पेटत होती तुम्ही सांगा व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये. मस्त एकदम राईट झाले आतापर्यंत. भोंगा, त्याला घाबरवतो बघा. एकदम भारी, पप्पा तर एकदम गोव्याला चाललेत हाफ शॉर्ट्स घालून. किती मस्त वाटतं बघा, तिथे एकदम डोंगर आहे, डोंगराच्या इथून रोड जाते ते बघा. आडं दिसतात तिकडे मंदिर आहे, मंदिराच्या समोर घर आहे, घराच्या समोर शेती आहे. अजून काय पाहिजे, अजून काय हवं. मित्रांनो, आता जास्त टाइमपास नाही करायचंय, थोडं चाय ब्रेक घ्यायचंय खेड पर्यंत. इथून खेड पोहोचायला फक्त 20 मिनिटं लागतील, तिथून दापोली पोहोचायला 35-40 मिनिटं. तर आता गोप्रोची बॅटरी बदलतो. आणि हो, मी विसरूनच गेलो सांगायला की गोप्रो मध्ये आपण नवीन बॅटरी घेतले, एंड्युरा व्हाईट कलरची असते माहित असेल. नॉर्मल बॅटरीज मिळतात त्या असतात ब्लू कलरच्या, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी पण खूप कमी असते. तर मी आता एंड्युराची गोप्रोची बॅटरी वापरतोय, तुम्हाला दाखवतो माझ्याकडे असेल. या बघा, टेलिसिनचं चार्जर आहे गोप्रोचं. ही आहे आपली ओल्ड बॅटरी गोप्रोची आणि ही आहे नवीन एंड्युरा बॅटरी गोप्रो. तर आता या बॅटरी नवीन घेतल्यात मी. 4K पर्यंत 2 बॅटऱ्या परचेस केल्या आणि याची कॅपॅसिटी पण नॉर्मल बॅटरीपेक्षा जरा जास्त आहे. जुनी बॅटरी फुगलेली, 12 व्हायचं कारण ओव्हरचार्ज केलेली, परत चार्जिंग करून ठेवायचं आणि युजच नाही करायचं, त्यामुळे सुद्धा आपल्या गोप्रोच्या बॅटरीज ह्या 12 होता. त्यामुळे हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा, कारण एक बॅटरी नाही म्हणता 2000 पडते, लय खर्च होतो. तर अशा बॅटरी युज करते एंड्युरा. आणि ते बॅटरी युज करायचं इम्पॉर्टंट म्हणजे थंड वातावरणात सुद्धा त्या बॅटरी युज करू शकतात. तर बघूया, आता पहिलाच दिवस आहे युज करण्याचा, कसा एक्सपिरियन्स असेल रिव्ह्यू देत राहील. तर चला आता भेटूया, गोप्रोच्या बॅटरी चेंज करतो आणि पुढे भेटूया.
मित्रांनो जस्ट निघालो फोटो सेशन करून, एक स्पॉट भेटलेला तिथे थांबलोय. आणि आपण कशेडी बोगदा पार केल्याच्या नंतर कुठे पोहोचतो माहितीये? जिथून मुंबई हे बघा, कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे 66 फॉर 17 किलोमीटर्स. जिथून गोव्याकडून येताना कशेडी घाट स्टार्ट होतो ना, तिथे येऊन पोहोचतो. इथून स्टार्ट होतो कशेडी घाट, तर बराच वेळ वाचतो, बराच काय जास्तच वेळ वाचला आपला. आता आम्ही फोटो सेशन केलं म्हणून, नाही तर काय आता खेडला पण पोहोचलो असतो. इथून आहे खेड 19, पणजी 350 आणि रत्नागिरी 196 किलोमीटर. म्हणजे खेड पोहोचायला फक्त आपल्याला 20-25 मिनिटं लागतील, म्हणजे 8:24 झाले, 8:40 पर्यंत पोहोचू आपण खेडला. तर मस्त वाटला कशेडी टनल, फर्स्ट टाइम आम्ही एक्सपिरियन्स केला, छान होता, थंडगार. त्यानंतर तो बाहेरचा स्पॉट तर खरं सुंदर, ब्युटिफुल. सतीचा कोंड विठ्ठल मंदिर, हा गर्मी लागायला पुन्हा स्टार्ट झाले, रात्रभर काय असं वाटलं नाही. आणि इथे कोकण रेल परिसर मेल, कोकण रेल्वे जाते आपली इथून, नाही दादा एकदम अर्जुन रेड्डी सारखे जातो. आता सरळ स्ट्रेच आहे खेडसाठी. तर मित्रांनो मगाशी ना तुळशी फाटा जस्ट क्रॉस केला, आणि तुळशी फाटा हे नक्की काय प्रकरण आहे सांगतो. जर तुम्हाला कशेडी टनल आणि कशेडी घाटने पण यायचं नसेल, तर नातूनगर तुळशी महाड हा रोड सगळ्यात बेस्ट, हा तोच रोड आहे जिथून मी लाटवण मार्गे येताना रेवतळे फाट्याला बाहेर पडतो, करेक्शन असेल. आणि तो पण रोड इतका बेस्ट आहे ना, तर तुम्हाला यायचं असेल आतून त्या रोडने, तर महाडच्या आतून घुसायचं आणि तो रोड पकडत डायरेक्ट कशेडी टनल न करता, कशेडी घाट न करता डायरेक्ट या रोडला बाहेर पडायचं. तर खेड आहे आता 13 किलोमीटर, ही लाल परी गेली आणि वा आपलाच रोड आहे. वाय बघा गोरघरला पोहोचलो, आणि पुन्हा एकदा आपल्या गुर्रमने एक्सी सोडले. काय अशी करते गुर्रम तू, काय अशी करते, काय केलं मी तुला, काय केलं का मी? हो हो चालू तुझा पेट्रोल रिझवला टाकतो. एकदम खेचली गाडी की एक्सी सोडते, मग अशी पण झालं, पण महाडच्या नंतर सुसाट आलो. मित्रांनो खेडला पोहोचत आलो, समोर चिपळूण आणि लेफ्टला खेड, दापोली पण राईटला आंबोळी. ओ आंबोळीसाठी लेफ्ट. मित्रांनो पोहोचलोय खेडचा फेमस भरणे नाका. जसजसं जवळ येतो तस तसं डोळ्यावर अजून झोप येते, बट वाय वी वाय वाय. मित्रांनो हाय भरणे नाका, कधी कधी असं वाटतं मी पण इथे उभं राहू, एडिट एडिट एडिटर एडिटर एडिट एडिट करून मिळेल, व्हिडिओ एडिट करून मिळेल. तो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इथे खूप सुंदर असं पेंटिंग चालू, वा पूर्ण इतिहासच मांडलाय, छान खूप छान आवडलं मला. इथे खेड तिसंगी खेड आणि वा एक नंबर यार, आत्ताच केलं साजून येते म्हणून करतायत की काय अजून माहित नाही. तर हा रोड, हो ट्रक बघ, ट्रकने टेक्नो बघा मारलंय बाप्पा, ट्रकने टेक्नो मारलंय बघा, काय कसला कोसळलाय तो बिचारा, तसाच आकडीवर पडलाय. तर पोहोचलोय आपण खेड मध्ये, आता 1 किलोमीटरला डेपो येईल, खेड बाजारात आहे आणि पोहोचलोय खेड एसटी बस डेपो. आणि ते ट्राफिक ट्राफिक नक्की कसलं ट्राफिक लागलंय, आपल्या एसटीला जायला जागा नाहीये. हे बघा हे आहे खेड बस डेपो, आणि आपण चाललोय आता दापोलीला. तर मित्रांनो खेडच्या पुढे दीप्ती हॉटेलला जस्ट बैरवली फाटा सोडला आणि दीप्ती हॉटेलला बसलोय नाश्ता करायला. खूप भूक लागलेली पप्पांना, म्हटलं थोडा मिसळभावचा आस्वाद घेऊया. ते पप्पा बसले मिसळ खात आहेत, मस्त प्रवास झालाय, थकायला तर झालंय पण खूप सारी कामं आहेत. आजची व्हिडिओ मला आजच्या एडिट पण करायची, थोडा मिसळवर ताव मारतो आणि डायरेक्ट बाईकवर भेटूया. खूप मोठी व्हिडिओ होईल, इव्हन झाली आहे मोठी व्हिडिओ. चला खातो.
मित्रांनो, नाश्ता करून पुढे निघालो. अजून दाफोली आहे 24 किलोमीटर आणि आता माझ्यात काही त्राणच नाही राहिलं. त्राण यासाठी तयार आहे कारण मला पिरेसर असं वाटतंय, पिरेसर येतोय मला. तर हळूहळू जाऊया आपण. असं वाटतं खेड दाफोली अरे इथेच आहे, पण 24 किलोमीटर आहे. असं नाही की आपले मुंबईचे रोड सरळ ते सरळ पाय, इथे तर एकदम वेडी वाकडी वळण आहे. दस्तुरी नाका, दस्तुरीला आलोय. दस्तुरी नाक्यावरून जर तुम्ही राईट मराल ना तर जाल मंडनगडला. आईनी धामनी असं करते बघा, मंडनगड पालगड राईटला आणि सरळ दापोली. इथे लोक गाड्या वगैरे पकडायला येतात. आता माझा भाऊ आहे ना सुशील, मावशीचा मुलगा, तो आईनी या गावातला आहे. तर तो मला सांगतो की आम्हाला काय मार्केटला जायचं असेल तर इथपर्यंत चालत यावं लागतं दस्तुरी नाक्यापर्यंत. तर लय दमलो आता, आता फटफट फटफट पोचतो घरी. मित्रांनो, खेड दापोली रोडला आहे. रस्त्यांची हालत बघताय तर नेहमीप्रमाणे खराब झाली आहे. रोड बनवा खराब होतील, रोड बनवा खराब होतील, हेच चाललंय. आता तर इलेक्शन पण आलेले तरी रोड नाही बनवले. असं का मंडनगड माफरचा जो रोड बनवतायत ना, तो तर असं वाटतं की कोणता तरी मेगा हायवेच बनवतायत. आता जाताना आपण त्या रोडने जाऊ, तेव्हा तुम्हाला तो रोड दाखवेन मी. पण खेड दापोली पण रोड खूप सुंदर आहे बघा, पण रोड खराब आहे. इथे पण झाडं बिड कापली की काय, आणि हा उतार लागलाय. आणि लाल, अरे यार सफेद परी, आपली लाल परी कुठे ओरिजिनल? ही कोणती गाडी आहे? गाडीवर नाव नाही म्हणजे दापोली खेड असावी. आणि इथे ए गाय, कशी आहे तू गाय? छान रोड आहे. थोड आता फुरुस येईल. फुरुस, फुरुसला असं जोरात बोललं तर कसं फास्ट मध्ये आई शपथ काय घर बांधलं यार, एक नंबर. वाव, व्हेरी ब्युटिफुल. प्रत्येकाचं स्वप्न असतं गावी असं घर असावं आणि असलंच पाहिजे. इथे नदी आणि दादा दूध घेऊन जात आहेत. आणि इथे आणखी एक बंगलो आणि इथे आणखी एक नदी. ही नदीचं पाणी हिरवं झालंय. आता अर्धा महिना बाकी आहे, लगेच निळं निळं पाणी दिसेल या नदीमध्ये. आणि आणखी एक हा बंगला. फायनली मित्रांनो, पोहोचलो आहो दापोलीला. दापोली 1 किलोमीटर, हरणे 16 करते 13, अंजरले हरण्या 36, केळीची 38. आता आहे उतार. मंडनगड वळण रोड. चला गॅस बीज सगळे एकत्र आले. असं वाटतं कधी घरी जाऊन वॉशरूम होतो. तर मित्रांनो, आलोय दापोलीत. हे आपलं हे माय गॉड, दापोली डेपो तर फुल खोदून ठेवलाय. असं वाटतं ज्याची गरज नसते ही लोक तीच काम का करतात. आलोय दापोली मार्केट. वा तिकडे आहे ना पप्पा, अजून निघणार आहेत रात्री. पप्पांना बघूया तिकीट कसं काय. आलोय साईदत्त ट्रॅव्हलची तिकीट काढायला. आणि हे आहे आपलं मार्केट. माझी मागे गाडी पडलेली, ती तिकडे पडलेली या फळवाल्याच्या इथे सिंगल स्टँडला लावलेली आणि पडलेली. पप्पांना वाटतं तिकीट नाही भेटत. अंग पूर्ण चिकट झाले. पहिलं आंघोळ करायचे मस्त थंड पाण्याने. हाय गॉड, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर. काका काट्या बघा कशा घेऊन जात आहेत. नक्की काय हातात घेतलंय की हातात काय बांधलंय त्यांनी, काय कसं केलंय काय माहित, पण भारी घेऊन जात आहेत. टर्न घेतला ना काकांनी तर कोणाला तरी चमाट बसेल त्या पळ्यांचा. इलेक्शन पर्यंत दापोलीत मस्त नाकाबंदी होती आणि आता इलेक्शन संपले तर नो पोलीस नो कुछ. पोहोचलोय आता आपल्या गिमावण्यामध्ये. चला आता राईट मारून जाऊया आपल्या घरी, आपल्या वाडीमध्ये. अक्षय काय रे, बरं आहे ना? हॅलो, ते जस्ट मित्राचं लग्न झालंय. ते झालं. ए ताई बरे आहे ना? हॅलो आई बरी आहे ना? हा आता झालो हे काय मुंबईवरून झालोय. रात्री निघालेलो तो. हॅलो फायनली पोहोचलो. थंडी असते ना.